महापालिकेच्या आतमध्ये जे बसलेली आहे मध्ये अधिकारी असतील, ठेकेदार असतील, कारण आज तर प्रशासकाचंच काम आहे, तर राजवट आहे. तुम्ही जेव्हा होता 2.5 वर्ष सरकारमध्ये त्यावेळेला तुम्ही मध्येच विषय घेता, मध्येच सोडून देता. आता तुमचे मंत्री पण होते त्या ठिकाणी, प्रत्येक बाबतीमध्ये काहीतरी बोलायला पाहिजे असं काही नाही आहे. रोज आपला कुठलाही विषय आला की त्याच्यावर बोलायचं, पहिले तुमच्या पायाखाली काय ते बघत राहा. 14 तारखेला अनुरागजींचा दुसरा दौरा आहे, म्हणजे एकूण 4 दौरे होणार आहेत. पहिला दौरा 3 दिवसाचा होता, आता 1 दिवसाचा दौरा आहे. आणि या दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा निरनिराळ्या विधानसभा क्षेत्र, लोकसभा क्षेत्र, सोशल मीडिया, निरनिराळ्या सामाजिक स्तरावरच्या बैठका, असं दिवसभर एकच दिवसाचा दौरा असल्यामुळे त्या बैठका होणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन. आणि पुढच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीपर्यंत कशा पद्धतीने काम करायचं आहे त्याची देखील व्यूहरचना आणि त्याचं मार्गदर्शन त्या दौऱ्यामध्ये होणार. कधी होणार आहे हा दौरा? 14 तारखेला सकाळी 9 वाजता कळव्यापासून सुरू होईल आणि डोंबिवलीला 10:30 वाजता पहिली बैठक सुरू होईल. आणि दिवसभर या बैठका, काही ठिकाणी संपर्क अशा माध्यमातून हा दौरा दिवसभराचा राहील. अनुराग ठाकूर वारंवार दौरा करतायत, याचा अर्थ भाजपा लोकसभेवर दावा करणार आहे का? कारण बरीचशी नावं ह्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची घेतली जात आहेत, तर नेमकं काय सूर आहे या सगळ्या? अनुरागजीच नाही तर केंद्रातले अनेक प्रमुख मंत्री यांना विविध देशामधल्या आणि महाराष्ट्रामधले देखील लोकसभा दिलेले आहेत, की जिथे त्यांनी पालक म्हणून काम करावं, की जेणेकरून 2024 मिशन जे आहे त्या 2024च्या निवडणुकीला या लोकसभा आणखीन भक्कम होतील, अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बांधणी होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला चांगलं यश मिळेल, जागा आपल्या वाढतील. निर्णया ठिकाणी जिथे नाही आहेत त्या ठिकाणची जागा निवडून येईल, जिथे आहेत ते सक्षम राहील, अशा प्रकारची ती संकल्पना आहे. त्या दृष्टीने हे वारंवार दौरा जो आहे, आता अजून पुढच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीपर्यंत अजून 2-3 वेळा त्यांचा दौरा असेल. या ठिकाणची जी रचना आहे, त्यांचं काम जे आहे ते दैनंदिन लोकसभा क्षेत्रामध्ये चालू आहे. भारतीय जनता पार्टीने जी चौकशी केलेली आहे ती जनहिताच्या संबंधामधलीच आहे. मी जे आपल्याला सांगितलं, स्मार्ट सिटीकरता पैसे येत आहेत, शासनाचे पैसे येत आहेत, विशेष निधी म्हणून येतो आहे, नगरविकास म्हणून येत आहे, ठाण्याचे आमचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे देखील ठाण्याला अधिकचं शासनाकडनं मदत होऊ शकते आहे. पण ही सगळी होत असताना महापालिकेच्या आतमध्ये जे बसलेली आहे, मग ते अधिकारी असतील, ठेकेदार असतील, कारण आज तर प्रशासकाचंच काम आहे, तर राजवट आहे, तर त्या ठिकाणी बऱ्याच त्रुटी आहेत, अनियमितता आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर प्रत्यक्षामध्ये लूटमार झालेली, आमच्याकडे कागदपत्रं आणून दिलेली आहेत आणि त्याच्यावर वेळीच जर आपण अंकुश ठेवला नाही तर विकासाच्या नावाखाली नुसतीच लूटमार होईल. आणि त्याच्यामुळे ठाण्याचा विकास योग्य दिशेने झाला पाहिजे, प्रत्येक पैन पै त्या विकासाकरता वापरली गेली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. पुलाच्या उद्घाटनामध्ये अशा प्रकारची चर्चा होत नसते. त्या पुलाच्या संबंधामधलं ते उद्घाटन झालं, आम्ही तो आनंद साजरा केला, कारण फार मोठी कोंडी जी आहे ती दूर झाली. ठाणे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो आहे आणि त्या निधीचा जो काही उपयोग जो आहे तो खऱ्या अर्थाने विकासाकरता झाला पाहिजे. विकासाच्या नावाखाली जर त्या निधीची लूटमार होत असेल तर त्या ठिकाणी होता कामा नये. आणि याच्याकरता त्या तिजोरीचं, ज्याला म्हणते रखवालदाराचं काम करणं देखील आमचं काम आहे. आणि त्याच्यामुळे विकासाच्या नावाखाली अधिकारी ठेकेदार मोठ्या प्रमाणामध्ये ते तिथे गैरकारभार जो आहे तो देखील आम्ही निदर्शनास आणला आहे, त्याची चौकशी देखील सुरू झाली. खासदार आणि पाठिंबा आता ते विरोधी पक्षात आहेत, त्याच्यामुळे ते आपलं राजकीय दृष्टीने सर्व प्रकारे बोलत राहणार. तुम्ही जेव्हा होतात 2.5 वर्ष सरकारमध्ये त्यावेळेला तुम्ही मध्येच विषय घेता, मध्येच सोडून देता. आता तुमचे मंत्री पण होते त्या ठिकाणी आणि त्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत देखील अनेक तुम्हाला अधिकारी आणि महापालिकेला त्या ठिकाणी बैठक घेऊन असेल अनेक निर्देश देता आले असते. तेव्हाही प्रशासक होताच, त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती. आणि त्याच्यामुळे हे राजकारण म्हणून कोणी बोलत असेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला लक्ष देण्याची काही गरज नाही. खासदार आनंद परांजपे आणि सांगायला वाटतं
ते सकाळ रोज सकाळी ते निर्णया टिप्पणी करत असतात. राज्यपाल हे पद जे आहे त्याचा मान जो आहे तो सर्वांनीच राखला पाहिजे, आणि त्या दृष्टीने नुसतं स्वागत नाही तर तो त्यांचा जो मान आहे तो देखील ठेवला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये काहीतरी बोलायला पाहिजे असं काही नाही आहे. रोज आपलं कुठलाही विषय आला की त्याच्यावर बोलायचं, पहिले तुमच्या पायाखाली काय आहे ते बघत राहा, मग समोरच्या दृष्टीने बोला.